नमस्कार, शिनिंग लाइव महाराष्ट्र मध्ये सर्वांचं स्वागत आहे। काही दिवसापूर्वी आपण पशु चिकित्सालय पशुवैद्यकीय दवाखाना येथे लंबी आजाराचे रुग्णांच्या संदर्भात आपण सविस्तर बातमी प्रकाशित केली होती। संपूर्ण राज्यामध्ये लंबी या आजाराने जनावरे ग्रस्त आहेत आणि या ग्रस्त असल्या कारणाने संपूर्ण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये लसीकरणाला सुद्धा सुरुवात झालेली होती। मात्र पत्रट गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये लस उपलब्ध होती। त्या संदर्भात येथील युवा कार्यकर्ते भाजपचे सागर मामलकर यांनी याची दखल घेतली आणि संबंधित प्रकार हा डॉक्टर वैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकारी यांना निवेदन दिले होते आणि त्या निवेदन त्या संदर्भात आपण ती बातमी प्रकाशित केली होती आणि या बातमीचा इम्पॅक्ट म्हणून आज पत्रट गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये गावातील जनावरांना लसीकरण होत आहे आणि या लसीकरणाची दौंडी सुद्धा ग्रामपंचायतमार्फत संपूर्ण गावात दिली गेली। मात्र या गावातील सर्व जनावरे या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आजूबाजूने आवारात आहेत। आता नुकतेच या लसीकरणाला सुरुवात झालेली आहे। आपण काही दिवसापूर्वी एक बातमी लावली होती आणि आपण नमुने तात्काळ अमरावती लॅबोरेटरीला पाठवले होते। आता लसीकरण उपलब्ध झालं आहे। आज लसीकरण होणार आहे का? येणार म्हणजे सकाळपासून हे लोक आले, किती वाजता येतील? पशुचिकित्सालयामध्ये सर्व कास्तकार वर्गांनी जनावरे आणलेली आहे आणि लॅम्पियन्स या रोगासाठी लसीकरण होणार आहे 11:30। तरी सर्व कास्तकार वर्ग आणि डॉक्टर साहेब सर्व कर्मचारी वर्ग हजर आहे। धन्यवाद। परवाला आम्ही एक बुरोड घेऊन आले होते, प्रवीणभाऊ मळगे, त्यांना लंबी आजाराचे सदृश लक्षणं दिसत होते। त्यामुळे आम्ही त्वरित डॉक्टरांना मागणी केली की इथं लसीकरण रुग्णालय देण्यात यावे, कारण मागच्या वर्षी भरपूर याचा प्रसार झाला होता आणि लंबी आजाराचे जे लक्षणं आहेत ती खूप भयावह आहेत। भरपूर पशुधन त्यामुळे मागच्या वर्षी बाधित झालं होतं आणि त्यात आमच्या विनंतीला त्यांनी मान देऊन लगेच लसीकरणाचा कॅम्प आयोजित केला आणि गावात आम्ही ग्रामीणद्वारे फवारणीचं मोहीम हाती घेतली आहे आणि गावातील जे आमचे व्हेटरनरी क्षेत्रातले डॉक्टर मित्र आहेत त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला, त्यामुळे त्यांचे आभार मानतो। आणि रुपीभाऊ फरकोंडे यांनी ही बातमी लावून धरली आणि या बातमीचा इम्पॅक्ट झाल्यामुळे लवकरात लवकर लसीकरण मोहीम आपल्याला घेता आली, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार। आणि आता चिमूर थोड्या वेळेत दाखल होत आहे आणि लसीकरण सुरुवात होईल। त्या पशु दवाखान्यात प्रभारी डॉक्टर होते, तर ह्या दवाखान्याची सर्व जे जबाबदारी आहे ते मेश्राम काका जे आहे तिथचे त्यांनी एकदम चांगल्या प्रकारे पार पाडली, कोणालाही ते मेश्राम काका असल्यामुळे त्रास झाला नाही। त्या संदर्भात येथील जे युवा कार्यकर्ते सागर मामलकर यांनी सुद्धा सी न्यूजचे आभार मानलेले आहेत आणि सी न्यूजच्या बातमीची दखल घेण्यात आली। तसेच येथील जे अनेक नेते आहेत, अनेक पुढारी आहेत, मात्र कुठंतरी पुढारी सामाजिक कामात कुठंतरी मागे पडतात। अशातच युवा कार्यकर्ते सागर मामलकर या बाबींची दखल घेऊन लसीकरणासंदर्भात त्यांनी जागृती केली आणि या जागृतीची बातमी सी न्यूजने प्रकाशित केली, त्यामुळे आज लसीकरणाला सुरुवात झालेली आहे आणि या सी न्यूजचा आभारसुद्धा त्यांनी मानलेला आहे। सी न्यूजसाठी रुपेश फरकुंडे, अमरावती।